वाटलं की एवढं पुरेसं आहे. त्यामुळे एक नेता बोलल्यानंतर दोघांनी भाषण नाही करायचं, संवाद कसा निर्माण होईल, मताधिक्य कसं वाढेल याच्यासाठीच्या सूचना एक लाईन दोन लाईन मध्ये करायचं. तो एक की निगेटिव्ह बोलायचं नाही, ज्याला निगेटिव्ह बोलायचं आहे त्याने माझ्या कानात बोलायचं, माझे कान आणि डोळे शार्प आहेत, याला 13 वर्ष बरोबर काम केल्यामुळे देशाचे पंतप्रधान आणि मोदीजी सुद्धा दाद देतात की बराबर असतो आईचं बोलण्याचं मी सुनले पाहतो. मी नंतर दोन तास थांबणार आहे जेवायला, त्यामुळे जे काय बोलायचं असेल ते माझ्या कानात बोला. निगेटिव्ह बोलणार आणि आत्ताच जेवणातलं काय तयार झालं असेल ते जेवण घरी जायला हरकत नाही. बाहेर जाऊन तो बिलकुल निगेटिव्ह बोलायचं. प्रेसमध्ये बोलण्याची आपल्याला खूप मजा येते. दिवसभर टीव्हीवाल्याला तुम्ही पॉझिटिव्ह बोलला म्हणजे त्याच्याला ताप नाही, दम नाही, तुम्ही निगेटिव्ह बोलला किंवा अध्याप आम्हाला मान्य नाही अजून आम्ही निर्णय करायचा आहे दिवसभर टीव्हीला, मग बायको सांगते की तुम्ही टीव्हीवर दिसला, नवरा सांगतो की तुम्ही टीव्हीवर दिसला. असं निगेटिव्ह बोलणाऱ्यांना अतिशय उत्तम जेवण देऊन आपापल्या घरी जायला परवानगी आहे. खूप लोकांनी बोला पण पॉझिटिव्ह बोला. आता मी माननीय या राज्याचे उद्योग मंत्री त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये कितीतरी नवीन इन्व्हेस्टमेंट देशात आणि महाराष्ट्रात आणली आणि त्याच्यातून प्रचंड रोजगार निर्माण झाला. त्या उदयजींना पहिलं बोलण्याची आव्हान करतो आणि मग त्यांना लगेच जायची पण परवानगी आहे. संदीप त्यानंतर तर क्रम बनवा सगळे आमदार होते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.